नमस्कार योकार सविस्तर खबर आधी हेडलाइन्स। चढावा देणावळीचा भार मायनिंग एक्सपायरीचेर, स्टॅम्प ड्युटी कोड फी वाढली, नवीन संस्था इमारती बांधपाचेर भर। बजेटाचेर उलोवपाची परिस्थितीच ना म्हणता दिगंबर कामत, रोहनाच्या अटकेचो निषेध करपी विरोधकांक सभापतीन काढले भायर, विरोधकांचे अनुपस्थितीत अर्थसंकल्प। रोहनाचे अटकेक लागून विधानसभा दिसभर तीन फावटी तहकूब, सभापती म्हणटा नेमाक धरून दिली परवानगी, प्रतापसिंह राणे म्हणटा आपूण आशिल्लो अशें कांय जालेंच ना। प्रकाश नायक आत्महत्या प्रकरणात आरोपी विल्सन गुदिनाच्या अटकपूर्व जामिनाचेर फाल्यां सुनावणी, प्रकाशाची भयण अक्षया गोवेकराच्या हस्तक्षेप याचिकेक हायकोर्टाच्या अंशतः मान्यताय। आणि एफसी गोवा पंगडात कांयच नेगेटिव्हिटी ना म्हणून खेळ झालो बरो म्हणटा अंतरिम कोच क्लिफर्ड मिरांडा, इंग्लंडाचो फॅन म्हणटा टायटल तोंडार असताना कोचाक केन्नाच बदलनात। पोरूचे 19,000 कोटींचे बजेट फक्त तिसरो वाटोच चालीक लागले, तरीक ह्या वर्सा मुख्यमंत्र्यान 21,056 कोटींचो अर्थसंकल्प मांडलो। चढावत येणावळीचो सगळो भार मायनिंगाचेर, मायनिंगातल्यान 500 कोटी येणावळ तरी येतलीच अशी सरकाराक आस्त। जमनीचे अधिकृत रेट वाढयल्यात, एक्सायजाचेर ड्युटी वाढोवन ह्या वर्सा परस 150 कोटी चड सरकार जोडपाक सोदता। स्टॅम्प ड्युटी आणि कोर्ट फी वाढयल्या, पोलीस फोर्स खंय 1200 वाढयतले। 50.2% comes from state of own tax and non-tax revenue, 15% through the granted aid from the central, and 19.2% through the share in central taxes, and 15.5% through the borrowings and other liabilities. पहिलेच फावटी आम्ही चीफ मिनिस्टर अप्रेंटिसशिप स्कीम ही लॉन्च करता आणि गोव्यातल्या सगळ्या तरणाट्यांक, आतापर्यंत फक्त ITI इंजिनियरिंग हजा पुरतीच मर्यादित आशिल्ली, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जावपी प्रत्येक विद्यार्थ्या खातीर अप्रेंटिसशीप करपा खातीर सरकारी आणि बिनसरकारी प्रायव्हेट सेक्टरांनी बी ही तरतूद जातली, आणि हाज्या खातीर 5 कोटी रुपया गव्हर्मेंटान जे आसा हाजी तरतूदूय केल्ली आसा। तशेंच 5 वर्सांच्या वयर कॉन्ट्रॅक्टी पद्दतीचेर आशिल्ल्या कर्मचाऱ्यांक कायम स्वरुपी नोकरेंत घेवपाक हो आमचो यत्न आसा। जुवारी पुलाचें काम नेटान चालू आसा आणि डिसेंबर 2021 पर्यंत काम पुराय जावपाची अपेक्षा आसा। ₹100 कोटी खर्चून गांजे वाळपय हांगासर 25 MLD प्रकल्प, तशेंच पेडणे चांदेल ह्या प्रकल्पाची क्षमता 15 MLD वयल्यान 30 MLD करपाचो मोग आसा। गोंय राज्यात ऑर्गेनिक ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन करपाचोय आमचो मानस आसा। शेता भाटांनी काम करपाक स्थानिक लोकांनी फुडाकार घेवचो म्हणून आम्ही श्रम सन्मान येवजण सुरू करपाचें थारायलां। दिवचले हांगासर 1 नवें पशु वैद्यकीय इस्पितळ बांधपाचोय आमचो विचार आसा। पर्यटकांक गोंयात फसवणूक जावची न्ही आणि बरी नामना मेळची म्हणून आम्ही टुरिस्ट गायड सपोर्ट स्कीम जाहीर करता। नेत्रावळी घसघसो स्ट्रॉबेरी प्लांटेशन, कोळम हांगासली प्राचीन प्रस्तार शिल्प सुवात हांगा धरून सांगे टुरिझम सर्कीट करपाचोय आमचो विचार आसा। अनुसूचित जमातींतल्या बांधवां खातीर खास ट्रायबल भवन बांधपाचोय आमचो यत्न आसा। एखादी अशी पतसंस्था बंद पडपाच्या मार्गार असल्यास लोकांक लुकसान पडचें न्ही म्हणून हांव सरकारी पतसंस्थांनी आशिल्ल्या 1 लाख मेरेनच्या रकमेचो विमो करपाचो निर्देश जाहीर करता। राना वाठारांनी आशिल्ल्या शेता भाटांनी जावपी जनावरांचो उपद्रव वाडत आसा, हाचेर उपाय काडपा खातीर आमी रान क्षेत्रात चडात चड फळां दिवपी झाडां रोवपाचो निर्णय घेतला। वाळपय हांगासर फॉरेस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करपाचेंय ठरयलां। वी हॅव मेड अ बजेटरी एल्युकेशन ऑफ ₹250 करोड्स अमेंट टू सक्सेसफूल ऑर्गनायझिंग ऑफ नॅशनल गेम्स। इट इज प्रपोज टू सेट अप द इंटिग्रेटेड इन्स्पेक्शन प्लाझा एट अ मेजर एंट्री पॉइंट्स इन द स्टेट फॉर व्हेरीफाईंग ऑल गुड्स फॉर देअर क्वांटिटी अँड क्वालिटी एज वेल एज द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। I propose to strengthen the existing law and order machinery by setting up
द न्यू पोलीस स्टेशन्स ॲट केपें मायना कुर्तोरी सांगे अँड ऑल्सो रिक्रूट अबाउट 1,200 पोलीस पर्सनल. आय प्रपोज टू ॲड द 50 इलेक्ट्रिकल बसेस टू एक्झिस्टिंग फ्लीट ऑफ द कदंबा बसेस अलॉंग विथ द असोसिएट इन्फ्रास्ट्रक्चर सच एज चार्जिंग स्टेशन ॲट ऑल कदंबा बस स्टँड. All probability the first flight is expected to take off from the Mopa in the first quarter of 2022. डंप मालाच्या हाताळणी खातीर सर्वोच्च न्यायालयान इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन दाखल केला. रॉयल्टी पेड खनिज मालाची वाहतूक करपाक परवानगी मेळ्ळी. मायनिंग वेवसाय सुरू करपा खातीर पर्यायी मार्गय आमी सोदता. खनिज मालाची ई ऑक्शन करून विक्री करप होय ऑप्शन ओपन दवरला. ह्या पंचसुत्री प्रयत्नांतल्यान आमी हो उद्योग परत सुरू करून लोकांक परत एकदां रोजगाराच्यो संदी निर्माण करप शकतल्यो हाजो आमचो ठाम विश्वास आसा. मेजर मिनरल्स, मायनर मिनरल्स तशेंच रेवेचो वेवसाय पर्यावरण कायद्याचो आदर राखून चालू दवरपाचो हाच्या खातीरय आमी तरतूद करता. ह्याचो खास यत्न आमी करतले. आय प्रपोज टू इन्क्रीज द वॅल्यू ऑफ स्टॅम्प ड्युटी फॉर स्वियरिंग ऑन एफिडेविट फॉर्म फ्रॉम ₹50 to ₹100 which was last revised in 2013. I propose to increase the notified land rate as per determination of the true market value of property rules and which were last revised and notified in 2013. I also propose to increase the conversion fees under the land revenue code which were last revised in 2016 and also rationalized the categories of land on which the conversion fees that will be charged. Speaker sir, the court fees under Goa Court Fees Act were last revised in 2014 and will be marginally increased. The excise will be mobilized in addition revenue of about 150 crores. The government will also exploring the possibilities of generating the additional non-tax revenue from the various means. इतिहासात पहिलेच खेप विरोधकांक बजेटाचेर मौन पाळचे पडटा म्हणून विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत म्हणटा. रोहन खंवटेच्या अटक प्रकरणात विधानसभेत बोवाळ घाले उपरांत बजेटा आदी काँग्रेस गोवा फॉरवर्ड MGचे आमदारांक सभापतीन भायर काढले. प्रुडंटाच्या बजेट पंचनाम्यात बजेटाचो संकल्प आणि वास्तव दोनूय एक्सपोज झाले. हांवें पळयलां केन्नाच बजेटाच्या दिसा केन्ना ऑपोजिशनाक भायर काडलें म्हाका याद जायना. हांव सुद्दां पयल्याच खेपे म्हाका भायर काडलो, केन्ना भायर काडलो ना. कितले डिफरंस जावं, झगडी जाले आमचे असेंब्ली भितर एक्च्युली झगडी जाले. सो दिस इज कितें आतां आज पळय आमकां आज फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ गोवा देर वील बी नो ऑपोजिशन रिएक्शन टू द बजेट. बजेटाचेर आमी आज रिएक्शन दिवपाक शकना. म्हणजे ऑपोजिशनाक मौन व्रत पाळचें पडटा बजेटाचे बद्दल. हे लोकशाहीक कितलें घातक. आणि बजेटान सीएमान सांगला फॉर स्किल डेव्हलपमेंट जो करतलो सो इंडस्ट्रीक डेफिनेटली फायदो जातलो, पण सगळो हो फुडाराक. आज पळय जो आमकां बूस्ट जाय आशिल्लो इंडस्ट्रीक तो आमकां ह्या बजेटान दिसलो ना. कारण ऑनलायन हे केला ऑल गोवाची, पण चडशे आमचे हे आसा ते अजून हाचेर येवना. मेन आमकां JIDC कडे लागता, ते अजून ऑनलाईन येवना. बरोबर. आणि बाकीच्या हातून थोडे थोडे तितीन प्रॉब्लेम असा ते म्हणून सॉल्व जातले. पण गव्हर्नमेंट सायडीन आमकां एक अशी कमिटी ऑर कितें जाय आशिल्ली की हू वील मॉनिटर ऑल दीस आस्पेक्ट दॅट वेदर बजेट इज फॉरवर्ड. येस, बजेट इज फॉरवर्ड लुकिंग इन टर्म्स ऑफ इंटेंट. बजेट इज बॅकवर्ड लुकिंग इन टर्म्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी अँड इट इज ऑकवर्ड बिकॉज यू आर आस्किंग मी टू रेट इट. सो इट इज सो वी आर बेसिकली हंग इन टू दीस टू सिच्युएशन्स. Revenue generation, well, nothing much is left with the government. परवरेचो आमदार रोहन खंवटेक तेको दिवंक विरोधकांनी बोवाळ सुरू केल्ल्यान सभापतीक विधानसभेचे कामकाज 3 फावट तहकूब करचे पडले. सभापतीन आधी खऱ्या खोट्याची खात्री करूंक जाय आशिल्ली म्हणून विरोधी पक्ष फुडाऱ्यान विषय काढलो. सभापती म्हणटा रोहनाक अटक करून आपणे दिल्या ती मान्यताय नेमाक धरून. प्रताप सिंह राणे म्हणटा घडणूक घडली तेन्ना आपूण थंय आशिल्लो, पुलीस म्हणटात तशें कांय जालेंच ना. रोहन खंवटे जे परवरचे आमदार आसात तेंच्यो इलिगल एक्टिविटीज म्हळ्यार ते तत्वज्ञान व्हडली सांगतात लोकांक. खरो शाणो जर आसलो जाल्यार तेणी फाल्यां आमकां उत्तर दिवपाक जाय आसलें. म्हामरेक तेंच्यांनी पळयतकच तेंच्यांनी म्हामरेच्या घाताक घट्ट धरलो आनी ताका सांगलें की तूं जी प्रेस कॉन्फरन्स आपल्या विरोधी घेतल्या आपल्याक वळखता मरे तूं काय म्हणून, तुका आपण कितें तें दाखयता. अशा तरेची दादागिरीची भाशा
ही रोहन खवटे त्यांच्याकडे बोललो, हातात घट धरले त्यांच्या. मामरे 70 वर्षाचे आणि रोहन खवटो ह्याका हे सोबाना, आणि त्यामुळे त्यांच्यानी हातात घट धरलो आणि हात त्यांचा झिटकारलो. फुडे वयतकच ते परतून फाडल्यान सरले आणि परत त्यांना सांगले की तुमच्यो प्रॉपर्टी ज्यो असा तुझ्या आवय बापायचे ते प्रॉपर्टी हा किती आहात ते पळयता म्हणून. अशा तऱ्हेची धमकी ही रोहन खवट्यान त्यांना दिली असा. आणि त्यामुळे ह्या गोष्टीचो हांगा भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करता, कारण गेली 2 वर्सां जेव्हा रोहन खवटे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान असले, जेव्हा डॉक्टर प्रमोद सावंत हे गोयचे मुख्यमंत्री झाले, अशा वेळाचेर सुद्धा त्यांची दादागिरी चालू असली. पण एका वेळाचेर जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हाची दादागिरी ही भरपूर जावपाक लागलेली असा, आणि त्यामुळे निर्णय घेतलो पार्टीन की त्यांना ह्या मंत्रीपदांच्यान काढून उडवचे. आणि म्हणून आज जे फ्रस्ट्रेशन असा रोहन खवट्याचे, हे केवळ मंत्रीपद नसल्यामुळे फ्रस्ट्रेशन असा, आणि त्यामुळे ते नाका ती दादागिरीची भाषा ही करपाक लागलेले असतात. ही भाषा भारतीय जनता पार्टी खपवून घेवची ना. रोहन खवटेक अटक केल्ल्यान काँग्रेस आणि हेर विरोधक एकठाय झाले. त्यांनी मामरेक अटक करची म्हणून मागणी केल्या. आफ्टर द सेशन वी वर जस्ट गोइंग एंड हॅव्हिंग अ कॅज्युअल आउट, त्यांना बाप मामरे अगेन केम म्हणून किती काढले रे काय म्हणून बरे किती काढपाचे मरे म्हणे तरी LIC प्रीमियम उरला, इन्शुरन्स प्रीमियम उरला, ते म्हणजे चेक करा त्याचं नॉर्मल. आणि वी वॉक इट इज अ वॉकिंग थिंग, नॉट इवन स्टॉपिंग. हे करून आम्ही सगळं देवलं अँड वी हॅव वॉक्ड आउट. आय अंडरस्टँड इट 9 o'clock देर वॉज अ प्रेस कॉन्फरन्स ऑफ BJP, बट दे डिसायडेड टू से दॅट इट्स अ असॉल्ट अँड हांवें किती मारलो मारिल्लो किती केला तो आवाज तरी येऊन जाय आशिल्लो. इट वॉज राईट आउटसाइड द चीफ मिनिस्टर्स ऑफिस. लकीली फॉर मी देवा भशेन राणे बाबा जवळ आशिल्लो. जस्ट पुटिंग फॉल्स कंप्लेन्ट्स, वी आर नॉट लिव्हिंग इन पोर्च्युगीज टाइम अँड इन द प्रिसिंक्ट ऑफ द हाऊस एज अ ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज द मॅन शुड बी पुट बिहाइंड बार्स. खरं म्हटलं स्पीकरान ज्यांना कोणाची कंप्लेन आयली पुलिसेची, स्पीकरान सांगपाचे की आपल्याक इन्क्वायरी करा आणि रिपोर्ट दिया. आणि इन्क्वायरी केली जाल्यार बाबा प्रताप सिंग राणेलो स्टेटमेंट रिकॉर्ड केलो जाल्यार सारखे कळटा आशिल्ले खरें कितें आणि फाल्सें कितें. वी आर गोईंग बाय द कॉन्स्टिट्युशन ऑफ द कंट्री. यू कॅनॉट अलाव इंडिव्हिज्युअल टू गेट इन टू द हाऊस. आणि ताजेर राती 1:30 एक्शन जाता आणि आमच्या आमदारांक भितर वडयता. हाजे वयल्यान लोकशाही खंय पावल्या हे आम्ही ठरवण्याची आवश्यकता बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी परवरे रोहन खवट्याआड निदर्शन केली. काल राती जो इन्सिडेंट घडला इट इज मोस्ट अनडेमोक्रेटिक आणि गोयच्या इतिहासात सेशन चलता असताना असे जावप इज मोस्ट इरिस्पॉन्सिबल असे मला दिसतं. जस्ट नाउ अनाउन्स व्हॉट हॅपन यस्टरडे, प्रिज्यूम दॅट यू आर गोइंग टू अनाउन्स अँड आय एम गोइंग टू डू दिस. सी as per the rules I have done my job. Okay, what do you think? Did you think privilege? Please go to your seat. Okay, the house is adjourned up to 12 o'clock. Danpara jevanacha visava upran kamkaj suru jatanaj virodhakani parat bavaal kelo. Segi 3 faut sabhapatin kamkaj tahakub kelyan प्रश्नकाळ आणि फुडले कामकाज चुकले. तुम्हाला क्वेश्चन आवर नका सांगा तुम्ही आता. प्लीज डोंट कम इन द वे, आय टू रन दिस हाऊस. तुम्ही डिस्टर्ब करता फुकटचे. डोंट डू इट, आय एम टेलिंग यू, गो टू द सीट्स, गो टू द सीट्स, स्टार, गो टू द सीट्स, स्टार एलएके नंबर 7-8. सी आय एम टेलिंग टू द मेंबर्स, डोंट टच द राजदंड, डोंट टच द राजदंड. आय विल नेम यू अदरवाइज, डोंट टच द राजदंड. I adjourned the house up to 12:30 p.m. Zero hour mention. Dayanand Sopte. Yes. My grade paper. Aye. The house is adjourned up to 12:30 to 2:30 p.m. Presentation of the annual financial statement for the year. Sir, I'll present at 3 p.m. The house is adjourned to 3 p.m. Sanje 3 varancher arthasankalp manpa velar virodhakani parat sabhapati mukhar yeun bawal chaluch davallo. Tya upran sabhapatin tanka bahir kadle ani arthasankalpiya bhashan suru zale. Goa's per capita income at the current price
is ₹5.92 lakh. See, if you don't want to see it, please boycott the house. You can withdraw yourself. The growth rate of GSDP is expected to be at a... Speaker sir, I am conscious that the fact borrowed resources have been wisely used in the project and programs within the revenue and employment generating potential have crossed the protected revenue of 14% growth. With the ongoing trend and tighter enforcement, similar growth is expected for the coming months. It is also my endeavor to contain the expenditure only for the essential purpose without compromising on the welfare of the state. Speaker sir, nearly 3,000 litigations are pending and upheld at various court under the earlier law of VAT, CST, luxury tax, entry tax and entertainment tax. The limitations to finish assignment under this act is up to June 2020. In order to expedite the legacy assignment and recovery of the arrears in litigate cases, I propose to introduce the settlement scheme as declared by the many other states and Sabka Vishwas legacy dispute resolution by the Government of India. Budget estimate for the year 2021. Speaker sir, I am happy to present the revenue surplus budget of 353.61 crores. The total gross budgetary expenditure works up to rupees 21,056.35 crores as against the budgetary estimated of rupees 19,548.69 crores for the year 1920. Out of the total estimated expenditure of rupees 14,906.35 crores towards the revenue accounts and rupees 569.32 crores are towards the capital account. The revenue receipt of the current fiscal year are estimated rupees 15,081.3.03. काँग्रेसीन रोहन खोटे प्रकरणाचेर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस पार्टी या असल्या सरकाराच्यो असली घडणुक्यो आम्ही खोपन घेवचे ना. आम्ही तुमचो निषेध करता. आम्ही तुमकां शिटकावणी दिता की अशें राज्य चलोवन जावचें ना. जे लोक बीजेपीच्या पार्टीचे आसा ते विधानसभेन कित्याक पावले ते बी प्रेस घेतल्या उपरांत एका आमदाराचेर आरोप करून प्रेस घेवन जाल्या उपरांत ते वयता विधानसभेन वयतात. जी अनेक प्रकरणां उक्ताडार हाडूंक जाय आसली ती तुमी कित्याक हाडली ना. मी खर उतरांनी ह्या सगळ्या प्रकरणाचो निषेध करता. आम्ही पयलींच सांगला आम्ही रोहन खोटे म्हण आम्ही तेका हांगा सपोर्ट करून येवंक ना, पण लोकप्रतिनिधी जेका परवडच्या लोकांनी निवडून दिल्लो आसा तेणी मागीर आमचो विश्वासघात करूं. जेन्ना 2017 आमचे सरकार जाताले, 2017 काँग्रेस पार्टीन तेका सपोर्ट केल्लो, आमचे सरकार जाताले, पण आमचो विश्वासघात करून तो बीजेपीक साथ दिवपाक गेलो. आयज भोग कर्माची फळां. सभापती पाटणेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एज पर द रिपोर्ट त्यांनी म्हटलं की असे असे घडले म्हणून घडले सो दे वॉन्ट टू अरेस्ट. सीसीटीव्ही कॅमेरा ती माझं काम नाहीये. विधानसभा कसं आहे सगळं पोलीस आता इन्क्वायरी करणार आहे. सीसीटीव्ही फुटेज दिली पोलिसांनी मागून फुटेज इज देअर. ऍक्च्युली फुटेज मिळतात त्यांना फार इन्क्वायरी केलेली आहे. कळत कळली फुटेज मिळतली फार त्यांना. अजून मागवू ना तुमच्याकडे पोलिसांनी. अजून मागवू ना. अजून मागवू. सेकंड म्हणजे असे अलिगेशन असले की तुम्ही अंडर प्रेशर की हे केला म्हणून कारवाई केला की अरेस्ट करपा त्याला अलाव केलो म्हणून. किती हाऊस चालू असताना पार्टी प्रेशर असलो असे की नाही. आय एम द स्पीकर हियर ऐका ना. I cannot go under any party pressure. Bureau report, Prudent. प्रकाश नायक आत्महत्या प्रकरणात आरोपी विल्सन गुदिनाच्या अटकपूर्व जामिनाच्या केशीत अक्षय गोवेकराच्या हस्तक्षेप याचिकेक हायकोर्टान अंशत मान्यताय दिल्या. प्रकाशाची बहीण अक्षया या केशीत तिची फिर्याद लेखी घालून सरकारी वकिलाक फक्त आधार करूंक शकता इतली मेकळी कोर्टान दिल्या. विल्सनाच्या अटकपूर्व जामिनाचेर हायकोर्टात शुक्रारा सुनावणी जाता. The Honorable High Court has been pleased to accept our contention that intervention cannot be allowed for the purpose of arguing or leading evidence. So the court has permitted them only to intervene by filing written submissions. The contention that they could participate in the entire proceedings has not been accepted. So now the scenario is the intervener can listen to our arguments but cannot participate by arguing orally.
However, they can file whatever that they want to file in a written format and give it to the court through the public prosecutor. The matter will be argued tomorrow on anticipatory bail. स्मशानातली भाषणा या पुस्तकातल्यान मार्मिकपणान सामाजीक भाष्य केला. आपल्याक एका तेंपार विनोदी लेखन करपाचो विचार आयिल्लो, मात तो कांय कारणांक लागून फाटी पडलो म्हूण दत्ता नायक हांणी सांगले. नायक हांचे स्मशानातली भाषणा या पुस्तकाचे विमोचन जाले. ह्या वेळार फोमेंतो उद्देग समूहाचे अध्यक्ष अवधूत तिंबलो मुखेल मानेस्त आशिल्ले. विनोदी लेखक म्हणजे वाईट अशीच मातशी खरी तरी बाबतीत हांव भिलो आनी तें बरोवपाचें बंद केलें. एक चूक केली अशें म्हाका दिसता आनी त्या मुळांत हांव परत वचना. हजूर आज हांव त्या संवादांनी त्या एका उच्च अशा पातळीर जो आशिल्लो ती पातळी म्हाका आज वचपाक हांव शकना. एफिशियंसी आतां हांव जेन्ना पळय त्रयस्त नदरेन जेन्ना हांवें स्मशानाची भाषणां वाचली तेन्ना म्हाका कितें लक्षां येता तेन्ना म्हाका लक्षां येता हातूंत हांवें एक सामाजीक भाष्य केलां. पूण दत्ता आपले भाशेन जातालो अशें करून ती लोकशक्ती एक बारीकशी वेर ताणें उत्पन्न केली दत्ता आनी सगळे सगळे कॅरेक्टर्स. दत्ता तूं जर धंद्या आशिल्ली फक्त धंद्या 100% म्हजे भाशेन तूं व्हडलो धंदो करता आशिल्लो आनी तूं कंप्लीट जर रायटिंगाक आनी लिटरेचरां आशिल्लो हाज्या कांय 100% व्हडलो जातलो आशिल्लो. तुवें दोन बॅलन्सींग दवरल्या कॉमेडी आनी ट्रॅजेडी. टायटल दोळ्यां मुखार आसतना कोच सर्जियो लोबेराक काडिल्ल्यान एफसी गोवा पंगडांत नॅगेटिव्हिटी येवन खेळ खंयच्या खंय पावतलो असो फॅन्सांक भंय आशिल्लो. पूण तशें कांयच जायनासतना पंगडान बरो खेळ केलो. उपरांत अंतरीम कोच क्लिफर्ड मिरांडान प्लेयरांची तुस्त केली. मजगतीं इंग्लंडाचो फुटबॉल फॅन मीक एफसी गोवाच्या मॅचीक नेमांनी येता. मात हे फावट आयलो तेन्ना लोबेराक काडिल्ल्याचें समजिल्ल्यान ताका शॉकूच बसलो. अशें खंयच जायना अशें तो प्रुडंटा कडेन उलयलो. प्रोफेशनल प्लेयरांक आपलो जॉब खबर आसता आनी त्या प्रमाण पंगडाची कामगिरी जाली अशें कोच क्लिफर्ड मिरांडा म्हणटा. डीड यू फोरसी सच अ पॉझिटिव्ह परफॉर्मन्स इन द बॅकग्राऊंड ऑफ दीज रिसेंट डेव्हलपमेंट्स? आय डोंट सी एनी नेगेटिव्ह इन माय टीम द टीम यू नो मे बी व्हॉट एव्हर इज देअर आउटसाइड द टीम बट विद इन द टीम इनसाइड द टीम अमंगस्ट द प्लेयर्स आय कुड नॉट सी any you know any sort of problems or any sort of difficulties. You know they are professionals, we are professionals, you know, and we are being paid to do a job, and I think you could see from the performance that we were right up there. Coach, you joined, you had been abroad and you had just joined the team probably today. So what was the challenge to immediately gel with your unit again? To be honest, I don't have to do much, you know, if you ask me frankly, because these players have been playing, most of them, for the last 3 years, and then for the last 1 year as well, they have been playing. Besides, Coach Derek was there to guide them, you know, and the same thing with me. Like I said, we can't do much tactically work with them because they already know how to play. We can only guide them, and that's exactly what Coach Derek and I am doing. इतल्या मजगतीं इंग्लंडांतल्यान नेमान एफसी गोवाक सपोर्ट करपी मिकाक सर्जियो लोबेराक काडिल्ल्यान शॉक बसला. And I've come over today to watch this match. I cannot believe that actually Sergio has been dismissed and his contract terminated. I find that extraordinary when we're top of the league, 2 points clear, and only 3 games to go. We could qualify for the Asian Champions League. Unbelievable timing, a real distraction for the club and the players. And quite frankly, we need transparency from the owners as to what really went on. Because if you don't have fans, you don't have a football club. Absolutely. And these fans deserve to know what really happened. Yes. Come on, FC guy, you can still do it. But yeah.
but that was bad timing. Bureau report, Prudent. खबर हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां ट्विटर, फेसबुकार, तशेंच प्रुडंट एप, टाटा स्काय मोबायल एप, जियो टी व्ही एप आनी प्रुडंटाचे वेबसायटीर लायव्ह मेळटा. प्रुडंटाक फॉलो करात. देव बरें करूं. तुमी पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.